शेवटच उचल म्हणलं आता राष्ट्रसंत दे रट्टा आता सगळे मंदिर झाले आता शेवटच घेऊन टाकतो एक नाही का मग ठीक आहे सामान सुमान ठेवा ना अंतर मंदिरात सर्व पहिल्या दिवशी किती आले ते पहिल्या दिवशी मला वाटते वीसक जण होतो आपण नाही आता दोन 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 कमी होऊन राहिले रोजचे आता समजा पाच जण राहिलो आपण दोन पोटते सात वर आलं काम आता झोको झोको काय तीन वर येते का एक वर येते काय सांगा किती काही केलं तर शेवटी तेच आहे नाही का किती आवाज जाऊ देऊ 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 दे गुंडीस नाही पाणी यायची तर आपण काय करा हां जाऊ दे तिकडे आता आपण हाव पासताच ना जाऊ दे आपण काही मनात पुरत नाही कोणा नाही काय तिथंच काय 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 म्हणतात येईल वर्षी ते आता धुन काढलं माहिती येईल पण शेवटी काय जे आहे तेच आहे मग आता जाऊ दे शेवटी आता ते या ते आता डायरेक्ट काकडा आरती समाप्तीच्या दिवशीच डायरेक्ट सगळेच्या सगळे एका जमाना झुमऱ्या हे ते सगळं मावलंच तिथपर्यंत आता झोकं झोकं पाचवर काम येईन आपलं पाऊनच राहिला मी अश्विन पौर्णिमेपासून आपली सुरू झाली समजा शिमर्या मारती आ, एक दिवस येते एक दिवस नाही यायचं आता समजा सप्शलच नाही दोन दिवस झाले जाऊ दे जाऊ दे आता आपलं चलदे आपण जाऊ दे नाही उद्या द्यायला युद्ध येत नाही कोणी येऊ आता त्यायला सरळ सांगतो की एक दिवस येणं एक दिवस येणं आमच्या जमत नाही याचं असेल तर पुरे दिवस या तुम्ही डायरेक्ट आता समाप्तीपर्यंत जाऊ दे तिकडे आता काहीच मनास नाही आपण आपलं चाल द्यायचं हो ना जेवणाले साठ आण भजना आठ बिलकुल सांगत द्यायला याच नाही मला उद्यापासून काकड आरती हो बस बिलकुल सगळे सपशेल सांगू उद्या भाऊ येऊ देऊ नका चला आता सामान ठेऊन देऊ अं चला घराकडे चल द्या आमचं हे चालूच राहते गावगाळा आहे शेवटी आता आज आहे वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस आपला सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ आणि व्हिडिओला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि ज्यांनी सबस्क्राईब अजूनही केलं नाही त्यांनी खरोखर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर अडीच लाखापर्यंत पोहोचून द्या ही विनंती तर चला आता पुढचा व्हिडिओ चल द्या तरी तर म्हणलं रोजच्या रोज शेन चाललं कसं काय चाललं आज काकड आरतीत गेलो सापडलं आहे काय ना कसं काय म्हणलं टोपले घेऊन चालले म्हणून शेनाच तुम्ही हा कसं काय हे नाही ते काय काय चोराची गोष्ट आहे काय शेनाने बा किती जण म्हणून घेऊन जाय पण आता हे जवळ पडते जराशी भीत राहिली एका कोपऱ्याकडे एका साईडची आण म्हणजेच पाहिजे आपल्याला बर बरंच बरं वाप लावून आता उद्यापासून हे पुरलं नाही का लोकाची आता भिता सार माझ्या शेण चाललं इकडे नाही टोपलं नाही तेवढं आता डबल नाही म्हणलं इकडे दिसत नाही आता

बहुतेक बिझनेसच्या क्षेत्रामध्येच काहीतरी प्रगती कराल बाकी दिसत नाही बिझनेसमॅन इकडे भांडवलचा पहिल्या आला काय म्हणजे बिझनेसमॅन आम्ही काय काही सांगतो बा मग काय आम्ही इकडे म्हणलं चिवड्याचा बिझनेस करायचा विचार होता दिवाळीच्या एकाने उदारणी सामान दिलं कोणाने कोणा दिले हजार रुपये काय आता टिपटा आणून मी गळी चालला आता जाऊ दे म्हटलं विषय सोडला मी आता त्याला म्हणलं आता कोठे सारवा सारवायत कमाव काय बरोबर आहे संघर्षातून सुरुवात आहे तुमची हो हो यशाची पहिली पायरी हो बरोबर आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे काही वांदा नाही होईल त्याच्यातही काहीतरी सुधारणा होईल काय चिवड्याचा बिझनेस नाही का दिवाळीचा फरक आहे असं असं मग करा ना मग त्याला काय भांडवल पाहिजे भांडवल पाहिजे नसते उभं करावं लागते ते मग एवढ्या मोठमोठ्या कंपन्या काय आहे बँकेच्या भरोशावर आहे त्याचं काय आहे काही नसते काही नसते उभं करावं लागते ते जा तर आपलं सगळ्याच्या घरोघरी हिंडायचं म्हणा कोणाला चिवळा काय काय बनवायचा आहे ते बनवतो म्हणा ऑर्डर देऊन द्या ॲडव्हान्स उपसून घ्या जा तीन किलो बनवायचा आहे का झाला दोनशे जमा करा पाच किलो बनवायचा आहे का चारशे जमा करा तेच आपलं जमा केलं सामान घेऊन आणलं दिलं इकडे सुरू करून ना जवळचे गायला घालायचे फिटले तुम्ही फिटा पैसे कसे काढायचे कसे उपसायचे हेच तर कस बाय हेच शिक्षण असलं पाहिजे आपल्या जोड तर आपण काहीतरी पुढे भविष्यात घडू शकू हो तर तुम्ही जा प्रत्येक घरोघरी द्या प्रसार करा प्रचार करा मोठमोठ्या कंपन्या जशा करते तसं काहीतरी करा प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे लिहिणारा काही असा तसा नसन ते म्हणून म्हणलं तुम्ही पोह्याची सोय लावा पहिले नंतर धंदा करा भांडवल उभारा जा आता संपर्क साधा घरोघरी प्रचार करा जा नाही महाराज बरोबर आहे तुमचं म्हणजे कसं पहिले करायचे पैसे घ्या आणि मग द्या नाही घ्यायला बस बस आला लक्षात आला तुमच्या हो हो जा जा आता तुम्ही लागता जमते तुमचं माझ्या समोर मग काय मुलगा त्याच्या काही नीरा म्हणलं मग तिकडे पाहिला तीस रुपया घेऊन चाळीस रुपये आपल्याला घ्यायला शंभर रुपये मग काय बा आपण भाव असं पाहतो सवडतो या माणसाला नाही आपली गाडी तुमची आणि आपण सगळ्या जाऊ दिवायचं सगळं सामान घेऊन येऊ असं त्याच्यासाठी आला तुम्हाला भेटायला आम्ही चार जणी कसं आता तुमच्या पैसे गेले लोकांच्या वाटप करू हे म्हणतात जाऊ म्हणजे आपण दिवायचं सगळं सामान सामान घेऊन येऊ सांगता घेऊन सांगू म्हणून आपण दुसऱ्या काय नका गाडीकडे माहित नाही मग तीन पुढे दोन अरे संख्या इकडे 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 आता मावशी मी काय म्हणलं जर तुम्हाला चिवडा बर्फी काही अजून आता चकले आहे शंकरपाळे आहे लाडू आहे जे काही जिवायचं फरायचं करायचं असेल तर म्हटलं आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट घेतो कारण की बनवणं सुरू आहे आमचं सध्या सुरू झालेला आता तुम्हाला जर किती किलो चिवळा पाहिजे किती किलो शेव पाहिजे आता जर ऑर्डर दिली काही आडवास जमा केला तर म्हणजे कसं आम्हाला नक्की समजते मग काय परवाटी नाही भावारी एकदम वाजवी दरात आहे बाकी बाजार भावापेक्षा दहा रुपये किलो कमी, कमी। द्या चिवड्या माग बाकी ते बाकीपेक्षा दहा रुपयां कमी हो पण नगदी पेमेंट मध्ये पहिली ऍडव्हान्स द्या लागेल तर तुमचा संध्याकाळी माल पोहोचून जाई कुठं बसता तुम्ही हा पोहे भाऊ हे करा ते करा एवढी साफसफाई करा त्यापेक्षा आम्ही तसं पा मग द्या ऍडव्हान्स किती किती किलो पाहिजे भाई होईक सांगता घेऊन द्या पैसे कुठं बसता बाबा आपल्या उद्या सामान लागते आपल्याला आणि चिवड्या घेऊन काही लोक नाही मला आपल्याला घेऊन दे किती पैसे द्याला ते सांगते आपल्यासाठी घेऊन दे तीन चार किलो चिवडा हे शेवट बाकीचे बरे बरोबर ठीक आहे मग आमचा तीन किलो चिवडा दोन किलो शेव हो, त्यानंतर बाकी आम्हाला चकल्या आणि गोड मध्ये लाडू एवढं बनव आमच्यासाठी काही शंकर आहे येते किलो किलो अर्धा किलो दिन बरोबर किती मग त्याला हजार दिली हजार का कमी जास्त असले तर मागा पुढे करून घेऊ जास्त आलं तर आमच्या खरं त्या काय ते आमच्या बाईच्या हाताला चवस नाही बाबा बाळ्यात मीठ जास्त ते पण काही जास्त कमी काही हे नाही का ते नाही मस्त बोलत जा पण बाबा कुठे कथा नाही करायचं राहत नाही सुनी नाही नाही तसं नाही मला पाहिजे काहीच काळजी करू नका या वर्षी तुम्हाला चिवडा ब्रँडेड भेटा एक नंबरचा दिवाळीचा फराळ होईल कडक लाडू हे दे। ओ, ते होणार नाही एक नंबर आमच्यावर विश्वास ठेवा तुम्ही पण दुसरी देऊन द्या फोन पेने मारतो तुम्ही ते सांग नंबर सांग डिजिटल काम झालं बरोबर ठीक आहे नंबर देतो एक मिनिट द्या कुरा तुमचे देऊ का तू आपले आमच्या आपल्या घरच्या घेऊन गे दोन किलो पैसे घेऊन घे तुम्ही गुंपाय फोन पे मारून द्या तुम्ही केलं हे झाला काम होते आमच्या नागरिक घेऊन दे तुम्ही आता हे बा दोन किलो शेव दोन किलो चिवडा आणि बाकी बरं फीन देऊन दे मग फोन करा, करा। हात नंबर नंबर फिरे तिथे लक्ष्मी वश या घरात मी लक्ष्मी वास करते लोक म्हणे मले जीवन जा खाऊन जा घेऊन जा म्हण नाही कुठचं आपल्याला पसंतच येत नाही जिथं आपलं मन थांबलं जिथं रमलं तिथं चाललं नाही तर बस आपलं गाणं वाजवलं चालले पुढे पुढे कोणाला आपण मागत नाही काही नाही काही नाही कोण हो म्हणा चप्पल दिसून राहिली माहिती पोट्ट रंग देता देता गेला तिकडे काय आहे तर त्याला पहा लागण काय आहे तर बाबा आले तर यायचं सोबत आहे तिरपट आहे यांनी हे काम आता काय म्हणतील काय नाही बाबाजी हे अकरा रुपये घ्या म्हटलं तुमचे बाबाजी बाबाजी राहू द्या ना राहू दे ते अकरा रुपये तसेच राहू दे राहू दे राहू गुरुवार गुरुचा शनिवार शनीचा शनिवार गुरुवार दाढी करायची नाही गुरु चांगला आहे तुमचा गुरु चांगला आहे तसा प्रवासाची योग आहे यावर्षी असा असा हो दिवाळी झाल्यानंतर समजा शेगाव शिर्डी अजून कुठं कुठं समजा हो बऱ्याच ठिकाणी तुमचा प्रवासाचा योग दिसते असं असं शेगाव शिर्डी आहे का असं बहुतेक येईल असं वाटते नाही का आता ससरवडे योग येईल असं हो का हा उह, उह, उह। किती तीन फळं आहे तुम्हाला फळं तीन तीन काळाची फळं कोणती तीन फळं आपलं मुलं बाळ हे तीन, तीन आहे तुम्हाला सांगा तीन आहे म्हणते हो जाऊ दे हो लावा हम्म 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 हो तीन आहे तीन, तीन तीन कोणते म्हणते बाबा पहिल्या घरची जायचा दोन बाबा पहिली होती का काही काय वा कोण कोण कस एक आहे एक हो एक एक मुलगा दोन मुलगे असच ना हो 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 दोन मुली एक मुलगा हो हो, हो। आहे ना हो हो मुली जीव लावते तर हो आहे ना बरोबर आहे का नाही मुलापेक्षा मुली जीव लावते ना एकही पोरगी नाही आता चालला पुढे पुढे हो ना हो ना हे बा म्हणलं जीव जीवला पुरी हे पूर्ग माया काहीच कामाचा निरलेखादा आहे सांगतलेलं काम करत नाही ते कलर त्याला रवाद राहून बसलं इथे गोष्टी सांग काही नाही पुरी लय जीव आहे मायाच्या समजतेस ना माऊलीचे आशीर्वाद हो चांगला आहे बिलकुल लक्ष्मी चांगली आहे तुमची परिवार सुख चांगला आहे तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे जे काय तुम्ही म्हटलं ते होले हो नाहीले नाही हो, भांडणं नाही तडणं नाही एकमेकाचे विचार जुडते भल्ले जुळते मी म्हणतो येल ते म्हणते बेल पोरग मध्ये काळात येईल हो हो, हो आमचे लय जुळते नाही हो हो बरोबर आहे चेहऱ्यावरच धावते आम्ही सांगतो हो ना हो ना गाव कोणतं महाराष्ट्राव ढंगारखेडेड ढंगारखेड असं ढंगारखेड नाही आता इकडे कुठं मग समजा आता पुढे कुठं आहे आता तुमचं समजा आक्रमण आक्रमण नाही हो मार्ग क्रम म्हणा आता आम्ही चाललो वरण गाव हो तिथे कसं आहे वरणगाव आहे ना हो अन्नदाना आहे तिथं मोठा कार्यक्रम आहे आमचा तर आपल्या इकडून समजा बाईला म्हटलं मी दोन किलो तुरीची दाय समजा किंवा त्याचे पैसे एवढं अन्नदानामध्ये सगळं टाकून दिलं असतं समजा हो तिकडे चाललोच आता वरणगावला म्हणून असं असं हो वरणगाव म्हणल्यावर हो तुरीची ना पाहिजे अन्नदान आहे का तिथं मोठा कार्यक्रम वाटते हो हो मोठा कार्यक्रम आहे भव्य कार्यक्रम या तुम्ही या हो वरणगावला या तुम्ही हो आता हे झालं की दिवाळी झालं कीच असते आपलं दिवाळी झालं की हो तिकडेच आहे ना वरणगाव आम्ही सासरवाडी तिकडेच आहे हो हो मग तिकडे येतो मी हो डाळ घे घेऊनच येतो मग हो हो आणतो ना मी येऊनच राहिलो तरी आता काय तुम्ही वागवता चालू आहे तसंही चालते ना मग तुम्ही आणले तर चालते ओहो हो ओहो तुम्या? 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 हो बरं आता पुढच्या वेळेस येऊ मग आता पुढच्या वेळेस आता तुमच्या मुलाला नोकरी लागल्यावरच जे तुम्ही हा हो तेव्हा मग कसं चांगली दक्षिणा दे जा आता यावेळेस वास का तू चला येतो मग चहा झाला पाणी झालं येतो मग या तुम्ही दाय घेऊन तिथं मग वरणगाव लिहा येतो ना आम्ही हो हो आमची सासरवाडी जवळ आहे तिथून हो चरणगाव हो हो जवळ आहे आलोच आम्ही येतो समजा चरण गाव आहे का असं असं पातूर साईडनी बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग चला येतो मग मी हा काढता पाय घ्या आता इथं काही बजेट बसत नाही चला येतो मग येतो येतो वापर करून यायचं काय हो रे बाय हे काय ची यादी काय हो म्हणलं हे हा काय आहे आपली ऑर्डर सुरू आहे घेणं ते आपल्या चिवळा बर्फे आहे ते काय शेव चिवडा जे काय लागेल ते फराळ सगळं आपलं पहिले ऑर्डर घेणं आहे ॲडव्हान्स घेणं नंतर त्याचं संध्याकाळी पोच करणं करा जायगा आता शांता भोजी तुम्हाला आम्ही दहा किलोची ऑर्डर भेटली आम्हाला चिवळ्या शेव भेटली पाच किलो असं असं म्हणजे आपला चिवळ्याचं बिझनेस नाही का अच्छा अच्छा बरोबर मग पोहे घे मुरमुरे हे ते आणले का मग आणायचे अजून तेच मग आता पहिले ऑर्डर घेणं सुरू आहे मग किती चिवडा बनवायचा काय तेवढं तुमच्या दुकानात देणार किती पोहे मोरवर लागते किती लागते पोहे पो ते सगळं इतरच घेणार आम्ही तुमचं किती करू मग तुमचं किती करू म्हणलं नोंद सुरू आहे सध्या करणं दोन किलो चिवडा कर एक किलो शेव कर आणि आपलं शंकरपाळी एक किलो अजून लाडू कर आपले तियाचे आणि याची रव्याची काय करून काढायला लोकांना दिवाळी दहा किलो चिवड्याची ऑर्डर द्या चिवड करत आपल्या काही आरती वाली येते त्याला फ्राय करायला लागते मग दहा किलो होते का सरपंच म्हणलं पंधरा किलो ऑर्डर देत तुम्ही पंधरा किलो चिवडा पाच किलो हा पंधरा ले पंधरा किलो चिवडा पाच किलो शेव दोन किलो चकल्या अजून थांबा ना बो का नाग दिवायला पुरता का दे हा राहू दे बस होते दहा किलो चिवडा करा दहा किलो चिवडा पाच किलो शेव आणि आपलं अनारसे करा अनारशी करा जरा अनारसी नाही अनारसीच नाही अनार ते तुम्ही घरी बनवायला बाकीचं बाकी आमच्याकडे चिवडा शेव बर्फी त्यानंतर चकल्या शंकरपाडे बस जास्त नाही आमच्याकडे ठीक आहे ली मग जे काय ते दहा किलो चिवडा पाच किलो शेव आणि आपलं शंकरपाडे दोन किलो अजून एक दोन आयटम लिहून टाक तुमच्या हिशोबा हिशोब पेमेंट कसं आहे नंतर आहे का आंधी आहे म्हणलं करून घे म्हण सरपंच एवढंच हा त्याचे आहे तेवढंच आपलं लिहून टाक कुठं बसता घरी आता गोळणी जाणं लागणार आहे लिहा आपलं तेवढंच हो टाकू रवढ नगदी आता ऍडव्हान्स म्हणल्यावर नाही का उधारीतलं सामान किराणा आता मशीनवरचे काटून घेऊन सरपंच नाही रे कोण करते रे ते आपल्या आपल्या घरीच करतो आपण चिवळा गिवळा मग बाहेरचं पसंत नाही आम्हाला काय हरकत नाही राहते छान मी नाही तुमचे बाबा काका तुम्हाला नाही नंतर सांगेन मी ते हो घरी विचारलं हो नंतर सांगू नंतर चला हा आता सरपंच साहेब घाबरत व्हायचे आहे ना

आता गुळाची काठी गुळ आली नाही का मस्त हुशार आहे लगेच बरं ठीक आहे मग माझं जमा करतो सगळ्या जण सामान देऊन देतो नाही का तुम्हाला ठीक आहे मग ठीक आहे उरलेलं तुम्हाला देतो मग सारवणार होती ना ते राहू दे तुम्ही सारवण का बरं ते आता शेण घेऊन कालवला सगळं केलं करतो मी ते राहू दे तुम्ही आता

तिकडे भट्टी बरोबर ठीक आहे तिकडे आता आपलं बेसन बिसन भिजून झालं चालतीवर काही भिजवत राहायचं काही झालं आपलं हो तेल तपत आलं आता एक डाल घेऊन येतो त्याच्यात पेपर घेऊन ये पटोपट आता काढणं सुरू करून देतो शेव मग मी या याद याद, याद, याद मी चा मामी हे आलाच कार बा दरवाजा ला म्हणलं नाही सांग केले लाई कशी कोणी येते ना बस बस मामी नजून एक घराने काढला असते अरे काय शेवगी काढली नाही का म्हणलं टेस्ट पाहिली असती जराशी कशी काय काय आहेत बसा लागणार होईल का लवकर होईल का बा टेस्ट टेस्ट काही नाही म्हणलं टेस्ट टेस्टमध्ये घालता दोन चार किलो बा मग काय एक चालला तिकडे जा घराकडे जा म्हणलं ते झाल्या रे तुम्ही पण ऑर्डर नाही फाडर नाही ऑर्डर तर दिल ना तुम्ही पण बा त्याचसाठी आलो ना मी पण टेस्ट पाहायला कसं आहे सामान काय आहे तर नाही तर मग काही देसान आपलं घालून बेसन कोणत्या काय कोणतं तुमचं म्हणलं ते पहिले माल पाहू दे आम्हाला

कुराळबी तुम्ही कोणी भी अंदर घुसून राळ तरी तुम्हाला पता नाही तिकडे आ भट्टी लोग येऊन राळन तिकडे फाल्टुरा या शेवजी बक्के बक्के मारत دي असे येऊ नका दिवा लावून जाय सगळी दे साले लगे गोल्डी मासा फालान ना गोल्डी मासा आन लवकर भाऊ घाला दे फटाफट ते कांदा राहिला अजून ते भाजनाय किती मोठं काम आहे अजून त्याला काय पटापट दे त्या लसन काढा दे तुम्ही पण हेडवर दार मी काय बुकिंग करायचंय मने पाहिजे काय तो म्हणून दिवसभर असे सुर राहीन दे आता दरवाजा उघडत नाही अजीब बात झालं द अंदरून लावून घेत जात एकाने लोक काय सुधीर आपल्या गावातले चला ये तुम्ही आता पाहा लागते ते गोल्डी मला पाला घेऊन या ना हा चिवड्यात टाकासाठी ते वावणे घालात का ते मग कांदा शिरा लागते हे चिरा लागते फटाफट करा ते लसनच नाही झाला अजून आठवण वाढ आहे ना काय हो रिका माव का चालू तुम्ही ते डाला आण तुम्ही हा साखळी लावून घे पटकन काही गरज नाही ना काहीच गरज नाही वावरात आपलं गावाला पाणी गरज नाही बस झाला आपल्याला पैसा घाटा आहे का आपल्या काही कमी पडलं का तुले हा फटाक्याचा धंदा करतो याचा करतो त्याचा करतो काही न करू फक्त पाणीपुरीची गाडी लावत जाय आणि आता दिवाळीच्या तीन नको जाऊ काही खपत नाही सध्या ना डबल असते म्हणजे डबल डबल टिबल असते म्हणजे काही नको करू ना फक्त आम्हाला दहा हजार रुपये द्या दहा दहाचे आम्ही पंचवीस करतो पंचवीस दहा हजार रुपयाचे पैसे दहा हजार म्हणजे काय 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 फोटो आहे मग लोक दहा हजाराचे फटाके फोडते हे दुकानावर आला आम्ही अरे म्हणलं दहा दादा दहा वीस हजार रुपये पाहिजे दहा हजार काय फटाके मग किती माल असते फटाके दे काही म्हणजे एवढ्या पैसे कमान बसले आपले खपले नाही खपले काय करा अंगार बसले कोण बसाले राजा फालट काय आपल्याला नाही तेच म्हणलं उराची काळजीच नका करू ना जेवढे ते उरण तेवढे आपल्या लग्नात कामे देत ना हो त्याचे पैसे मी भरी त्याची काय काळजी करतात तुम्ही म्हणून आम्ही बिझनेस सुरू करू राहिलो की बघ चला आता कसे उरले तरी आपल्याला काही दड नाही मागच्या एक दोन वर्ष तरी उरले तर पण अंगार पडले ते यंदा काहीच उरत नाही आपल्या लग्नात सगळे कामी देत ते तुम्ही आम्हाला परमिशन द्या दहा पंधरा हजार द्या पंधरा हजार द्या पंधरा माय तीस हजाराचे फटाक घेऊन येतो चांगला मावळ फटाके दुकान लावतो त्या लग्नाचं मोठं तारखेची बंदी दिसू राहिली अजून काय आहे काय नाही समजायला पता नाही हो ना आपण हे म्हणजे मी देतो की तर पैसे तुले पंधरा हजार पण वीस हजार रुपये लागत हा तू डबल कर का तिकडे टिपल कर आता कोला तुले कुल पंधराशे वीस घ्या तुम्ही हो काळजी करू ठीक आहे मग आता हे बाहेर चालल्यात का नाही हो यायला संघ मग जा तुम्ही काय म्हणजे सामान सुबान घेते ते दिवाळीचं तुमचं फटाक्याचा गुंपा बुडीच गाडी चालली म्हणते तुम्ही संघ मग गेलो बरं राहते मग बरं जाऊ मग आई मग सोबत सोबत चालेल मग आता ठीक आहे मग बरं झालं मग असा होते तुमचा बी हा संघ मग चालले जाऊ सगळ्या बाय पाच तरी तुम्ही मग हो ठीक आहे आता काय दिवाळी आधीच मिळाली निराधारांना मानधन चार महिन्यापासून थकलेल्या मानधनाची मागणी करण्यात आली होती व त्या प्रकारचा निधी आता जिल्हा स्तरावरून बँकेमध्ये जमा झालेला आहे त्यामुळे मध्यवर्ती बँकेमध्ये गर्दीचे चित्र दिसत आहे व त्यानंतर दिवाळी निमित्त बाजारपेठेत गर्दीच गर्दी विना परवाना फटाका दुकान लावल्यास होईल कारवाई फटाक्याच्या दुकानासाठी नियमानुसार जागा देण्यात आलेली आहे परवानगी घेऊनच फटाक्याची विक्री करावी अन्यथा कारवाई करण्यात येईल मुख्याधिकारी नगर परिषद बरोबर आहे कंट्रोल आला काय रे बोलला शिवले कंट्रोल कंट्रोल आहे ना आनंदाचा सीधा आनंदाचा सीधा दिवाळी निमित्त साखरे एक किलो खाद्यतील एक किलो दाळ अर्धा रवा अर्धा मैदा अर्धा पोहे अर्धा आपलं मग नाही का बरा जाऊ दे काय म्हणलं मग लक्ष्मी काय म्हणते म्हणलं काही चाललं तू तू काय जाणार समजलं पुट्ट सांगत सांगली म्हणून झालं ना तुम्ही लोक नाही तर पाहिलं होते हो थांबा तुम्ही तुम्हाला चांगले गुत्तरी देते तुम्ही थांबा जरा नाही नाही आता जाऊ ना आता त्याला सांगितलं मी आता दिवाळी होती म्हणलं ये आता काही दिवाळीत काही मावलं नाही काल गेलो होतो जरा असं साफसफाई केली त्याची धाब्याची जरासं पद्धती बिलकुल करून दिलं त्याले हे ते सांगितलं दोन माणसं हाताखाली ठेवले चकाचक करून गेलं बस हो म्हणलं आता दिवाळीत बंद ठेव म्हणलं जरा असे आठ दिवस म्हणून ते आता गावातच आहे ते म्हणून म्हणलं जाऊ आता सोबतच मग

सांगा लागते मला आता मग आता पुरा फिटणार आहे नाही 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 आपलं हे नाही बा धोरणच नाही तसं आपण या गोष्टीपासून शिकलो आता कारण की लोक कसे असते पैसा असला की लोक सांग असते नाही तर मग कोणी दिसत नाही बरं बघू ना असं आहे दे बरं दे आता विषय जाऊ द्या तिकडे बरं काय म्हणता बाकी अजून दुसरं काही काशीना काय म्हणे फटाक्या दुकान लावता का म्हणे आता काशीना जोड आहे काही समजा दोन तीन हजार रुपये माझा दोन चार हजार तू लक्ष म्हणलं मग पाच हजार असं करून दहा हजाराचा मटेरी लाल फटके गू कसं डबल आहे म्हणजे ना आपण कसं त्या पडत नाही कुठं कर्ज करतं गव्हाच्या बॅगा दिले त्यानं मग आता त्या दिवशी आता दोन हजार रुपये दिवायला घेतले त्याच्यापो कसं आतापासून जास्त मागणं बरोबर नाही पण आपल्याला तसं आता कसं आता सोडली आपण तशी तर तुम्ही हे पाच पाच जमा करा काही उधार ठेवा फटाकेवाल्याचे दुकानदाराला म्हणून मागे मागं पडतो बाबा काही तिथं ठेवा असं करू ना ना तुम्ही ऍडजस्टमेंट करू बरं ठीक आहे तसे होते पाच पाच मग आता बा काय आपण पाच पाच न करतो करत का मग कसं सुरू करता का मग शिवलाल म्हणजे आपणच पाच पाच जमा करू आणू मग जेवढं काय आहे ते काही उदार पाजार ठेवा त्या दुकानदाराला पाहू म्हणून जरा सगळे पायक दाखवून चालते का नाही तर मग दहा हजार घेऊन आपण बरं मग शिवला आम्ही करतो मग सुरू का हो कोणी कोणाला नाही आपल्याकडे कोणाचा नाही ठेंदा मारत्या का टाकले शिव राय का दरवर्षी असते त्याच्या दुकान नाही का मारत्या टाकतेस मारतले फिटतून याय फिटत थांबा तुम्ही नाही नाही हे बस टाका तुम्ही फटाक्यात दुकान टाका कोणाच नाही यावर्षी आणा चांगला सांगत दहावीस हजाराचं घेऊन या घरच्या बाहेर मागा पैसे आता सगळं मग आना जरा शिल्लक काना खपते तर

वाय फिरत आहे सरपंच यावर काय करू रे पुढे पाडे नाही पार्टी आहे का पाठी नाही अरे पार्टी आहे का पार्टी आहे का हा वरे पार्टी ठेवली का काही पार्टी करो नाही काही करो तुम्हाला काय का करावं लागते रे हा काय करा काय लागते म्हणलं हो आम्ही आमचं पाहून घेत तुम्ही तुमचं पा म्हणलं ते रखवालीला आले तुम्ही का पांद्याला आले ते काय आहे तर हो जा इथं नको सांगू तुम्ही सांगा आता काय मागून राहिलो आम्ही तुम्हाला हो आता लईन गेली मी आला काय करावं चला इकडे बसू तुमच्या जवळ गप्पा चाट काय म्हणते काकडा आरतीचं उद्या कोणाची इकडे चहा नाश्ता आहे तर नाही म्हणतो रे त्याचं बुटके भरलं हुशार दिसून म्हणजे नाश्ता असला त्या दिवशी यायचं नाही तर नाही यायचं असं असं बरं आहे त्यानी धुनक जरा धुनक नाश्त्यात जाऊ द्या म्हणलं तुम्ही उद्यापासून काकडा आरती दिसायचं नाही म्हणलं काय उद्या एका नाही यायचं नाही आज म्हणलं पाच जण होतं म्हणलं फक्त पाच जण देवीत असली विचारायचं तरच यायचं नाही तर यायचं नाही काय आत्ता सांगून राहिलं तुम्हाला असं कसं काय म्हणजे काय एक दिवस नाही आलं म्हणजे काय काय म्हणजे आम्ही याच रे का म्हणजे आता रोजच नाही फक्त आज नाही आलो मग नाही तू नाही मी नाही ते झुमरे नाही ते झाबरे नाही कोणीच नाही यातच नाही म्हणलं तुमचं कसं आहे समाप्ताच्या दिवशी पहिल्या दिवशी शाळा उघड्याच्या दिवशी शाळा बंद व्हायच्या दिवशीच येतात तुम्ही तशी येतच ना माहीत आहे ना आम्हाला दरवर्षीच मागच्या वर्षी देवदासनं की धुनकलं तुम्हाला घरात उपसूपसू काढलं तुम्हाला तरी तुमचे ते ढंगडे गेलेच नाही मग काय काळाला रे काकडा हरते तुम्ही सांगू राहिले का पाच जणांच्या भरुश्यावर चालू आहे आमचं हो ना पण आता येतो उद्यापासून आता मी एकच दिवस नाही आलो बाकी तुम्ही बोलूच नका ते एक दिवस आलो हे सांगूच नका नाही आम्ही पाच जण आमचं टिपटा वाजेल काही कर तिकडे आहे संघ संग पाठी करते ते आम्ही झालं तुमचं काही गरज नाही आम्हाला काही आवश्यकता नाही करू आता एका काय आता पाणी होते उठत नाही म्हणून पाणी पेरला पाणी उद्या उद्या खाऊ नका म्हणलं बसून दिसू नका याच नाही म्हणजे याच नाही कळक सांगू राहिल तुम्हाला काळी फिरून मी सांगू राह आता जाऊ दे उठायचं आहे बघा हो तुम्ही पाहा बरं मग तुम्ही काय येऊ द्याल नाही आम्हाला आम्ही दुसरा काकडा तयार करणार आहो मग हो आता उद्यापासून आम्ही सुरू करतो मग आमचा हो सांगा मा घरून काढतो मी कोळल्या धमक्या देऊ नको म्हणलं हो कोळल्या धमक्याला भिनार न म्हणलं आम्ही काय शान आहे तुमची लेखा काकडा आरती काळाची काय वाजवत आहे त्यांनी कोणाला म्हणत आहेत का तुम्हाला हे हेट काही करणं तुमचं हा बरं हे आमचा काय सुरू झाला ना ढोल भजन सुरू करी बिलकुल असा तुमचा असा आवाज नाही निघू देणार आम्ही कमजोर नाही म्हणजे आम्ही संभळ बाजू शंभर बाजू लेख या सामने या आला काळा तुमची काकड आर्ती का आमची काढतोय का मग चालले का सात वाजता काढ सांग चालले आपल्या दहा वाजता आवड तुम्ही पण आहे का तुम्ही कसं मग पस्त असा आता सांगा हो नाही तर मग कसं आम्ही काढतो आमचा उद्या अरे काळा काळा का कुठून काढतो चला बिलकुल चॅलेज तुम्हाला काळा तुमचा काळा आमचा काढतो पाल माह कोणाचा कसं करता बोलला करायचं काय का आपला काकडा सुरू करायचं का याय बिलकुल दाखवून देऊ आपलं काय बिलकुल चालेल बिलकुल ढोल झांझ्यायचे छान छकांग छान अंग छान छान बिलकुल यायले सरकस करून टाकू हा चला उद्या चार वाजता मला नवजान पोटायचं आमचा तुमचा बापुड्या पडायचा काही नाही उद्या चालेल तुम्हाला येणार रे कोण काढते पाहून घेऊ आम्ही तयारीत पाहून कोणतं काय काय वाजव या 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 हो चार वाजता यायचं उद्याच हा ते खोपऱ्यावर चहा घेऊन चला 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 उद्या हा उद्या पाहून घेऊ हा म्हटलं काही बदल करायचा विचारात मग कसं उद्या मग सांगितलं नाही असं म्हणसांना मग गेले पण मुजनाच गेलं नाही कोण कोणी पोहोचारले आता चल पाहूनच घेऊ बरोबर पाहता उद्या तुमची गम्मत ह तुमचा जर आवाज निघू तर पाहता मला म्हणा तुम्ही छान च्याक छान च्याकां चला काय काय सरपाई मी काय म्हणलं आपल्या आठ जण सध्या सांगू ना चार पाच जण जुटे आपले कसे मी पंधरा आकडा जाते आपला त्याचा कोणता आहे रे पाच जण आहे मी हा ते जगण्याचं संख्या आहे सगळं अरे पाच जण हे मग सरपंच देतच नाही ती कसं हा तामुड आहे झालं पाच जण आहे याच्यावर काही नाही आपल्यामुळे त्याचा काहीच मावलं नाही पूर्ण ढोल आहे पूर्ण सजवायचे चांगले धन 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 वाजवायचे त्याचा आवाज निघाला पाहिजे त्याचा काकडा आरती फेल झाला पाहिजे आपल्या आपल्यामुळे ते होईल म्हणा सगळं त्याचं पूर्व ते सगळं पूर्वापूर आणि गाणी पाठ करू राहते सगळं सगळं पाहू पण आता आपल्याला उद्या काकड आरती काढायची कुठून तेच अजून ठरलं नाही आपलं त्याचं सरपंच इथून आपला कुठून काढता तेच प्रश्न पडला म्हणले आता ब्या करावं कसं बुडी मला भाड्याचं घर त्याच्यात तू आता ताप करून राहायला नाही राहतो त्याच्या घरातली कसं करा कसं करायला कुठून काढाव घरून काढता घरून नाही ना माय काय जमणार ते बुडा बुडा मले कसं करता मग आता तेच नाही आपलं आरतीच्या घरून काढा नाही र मा बुडा तिकडे जायचं नाही नाही म्हणते लाईन पाठला घरून मग लाईन पडले तुमच्या इथून काढू ना तुमच्या इथून करा सुरू माहीतून करता का पण बाबा कसं असते मी कोणत्या करायला गेलो की फेलच काम मध्ये आपण काही करत नाही धार्मिक याच्यात काही नसते हे विचारायचं काम नसते हे तुमचे बाबा हस म्हणते याचं कसं असते हे विषय कोणाला सांगायचं काम असते बाबा खुशी म्हणते तुम्हाला करा सुरू आता सगळे आपण दहा पंधरा लोक नवीन पोट्टी आहे सगळे सगळे मस्त आपण काकडा सुरू करू नेहमी चालू देऊ बाबा दरवर्षी मग यंदा सु आपल्याला त्याचं कसं आहे होत एक एक जर एकचकला पुढे नवीन पुढे पिढीला आलं पाहिजे असं ते मग चालू राहिले पाहिजे आपली परंपरा मग त्याला काय बिलकुल हो म्हणते तुमचे बाबा हो तरी पण कसं बाबा एक फिटच मारतो आता रात्री आपण घरी जातो मी मग त्याला विचारून घेतो तुमच्या व्हॉट्सअपवर टाकतो आता काही लई येत नाही दहा वाजले तर आता सकाळी चार वाजे हो चला आता चहा घेऊन चालेल जाऊ तसं का मग आता मी काय करायचे आम्ही सकाळी चार वाजता बरोबर तुमच्या घरी हजार आहोत सकाळी घरी यार चार वाजता चला घेऊन घेऊ चालेल जाऊ चल घे जाबरू वत लवकर लवकर फटाफट देखं पदे